मोरी तडतडून झाली आहे. कढीपत्ता छान तडका बसलेला आहे. तडक्याचा जो सुगंध आहे तो बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावर लगेच झाकण द्यायचं आहे. वाव मस्तच. चटणी करण्यासाठी ओल्या खोबऱ्याचे कापा करून घेतलेले आहेत. हिरव्या मिरचीचे देखील थोडे थोडे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि थोडासा कांदा टाकायचा आहे. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या. लसूण जास्त टाकायचं नाही आहे, स्किप केला तरी देखील चालू शकतो. आणि थोडीशी कोथिंबीर. थोडंसं तेल टाकलेलं आहे, 1/2 चमचा. आणि त्यात हे वाटण टाकायचं आहे, खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर जे वाटून घेतलेलं आहे. आणि फक्त गरम करून घ्यायचं आहे, शिजवायची नाही आहे सजून. थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेली ही खोबऱ्याची चटणी आहे. तर इडलीसोबत खूप छान ऑप्शन आहे. तर ज्यांना शेंगदाण्याची चटणी आवडत नाही त्यांनी ही नक्की ट्राय केली पाहिजे. इडली तसेच डोस्यासोबत खूप छान लागते. किती घट्टपणा हवा आहे तेवढं पाणी टाकायचं आणि फक्त गरम करून घ्यायची थोडीशी. चटणीसाठी जे वाटण काढलं होतं ते गरम झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर त्याला तडका देण्यासाठी तडका पॅन घेतलेला आहे. त्यात 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे, गोडं तेल. आणि तेल गरम होऊ द्यायचं आहे मोहरी तडतडली यासाठी. जर मोहरी तडतडली नाही तर कडवटपणा येतो मोहरीचा. तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची आहे, अगदी 1/2 चमचा. मोहरी तडतडू द्यायची आहे. आणि मोहरी तडतडल्यानंतर लाल मिरचीचे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत, टाकायचे आहे. तेल गरम झालेलं असल्यामुळे आता गॅस बंद केला तरी देखील चालेल. मोहरी तडतडून झालेली आहे. कढीपत्ता छान तडका बसलेला आहे. हा तडका चटणीमध्ये टाकायचा आहे. तडक्याचा जो सुगंध आहे तो बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावर लगेच झाकण द्यायचं आहे. वाव मस्तच. एक नंबर तडका. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तडका दिल्यानंतर ते शिजवायचं नाहीये.